पाच वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी बऱ्याच चांगल्या सूचना केल्यात. आम्ही ज्यावेळी हे पत्रक आपल्याला देऊ त्यात तुमच्या लक्षात येईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर, विक्री आयात निर्यात धोरण, कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल, ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफेरन्स राहणार नाही. तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावर आलेलं संकट आणि त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल. आणि यात आम्ही नवीन ज्या शेतीच्या पद्धती तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वाफोनिक्स आणि सेंद्रिय शेती, याला जास्त बळकटी देण्याचं काम करू. या देशात असे बरेच आहे शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू. आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगारांना कामगारांच्या माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं. त्याला आम्ही पायबंद घालू. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणे ती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट लेबर सरकारी नोकरी घ्यायचं बंद करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना ही सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू. आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी अट आहे 50% त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही, तर ती अट जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. त्याचा निर्णय घेत असताना 50% अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा सानीच्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून जे त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू. महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं, त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी एससी एसटी ओबीसीसाठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू. गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू, कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारसी पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू. मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती, पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की 2028-29 पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4% वाढवण्याचं काम करू. त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत देऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट पीएचसी मध्ये त्याचं कन्व्हर्शन करू असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील 6% आम्ही वाढवू. अनेक